आणि खरोखरच आम्ही कुटुंबीय इथे येऊन भरपूर मजा केली आणि एक अप्रतिम ट्रिप आमच्या जीवनातलं म्हणायला हरकत नाही. वासोड्याचा भन्नाट ट्रेक आपल्या झालेला आहे. माझ्यासोबत ॲडव्होकेट संख साहेब आहेत आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. त्यांचा आजचा अनुभव कसा होता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. एक आत्तापर्यंत न अनुभवलेलं अप्रतिम एक टूर म्हणायला हरकत नाही आणि कोकणे सरांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेक करताना भरपूर काही ॲडव्हेंचर्स आम्हाला बघायला मिळाले. फार सुंदर असा एक ट्रेक आहे. त्यांनी खालून वर येताना किती त्रास होतो, वर आल्यानंतर किल्ला बघून तेवढंच आनंद मिळतो आणि आनंद द्विगुणित होतो. आणि इथे आल्यानंतर निसर्गाचं जो रौम्य आणि छान अशी एक दृश्य जे बघायला मिळते त्यातून डोळे भरून येतात. आणि खरोखरच आम्ही कुटुंबीय इथे येऊन भरपूर मजा केली आणि एक अप्रतिम ट्रिप आमच्या जीवनातलं म्हणायला हरकत नाही. दीदी काय सांगाल? इथं मला खूप मज्जा आलं आणि इथं व्ह्यू बघून मला खूप आनंद झाला आहे. तर मी हेच म्हणणार की तुम्ही पण इथं येऊन एन्जॉय करू शकता. तुम्ही बोटीमधून जंगलात प्रवेश करताना अजगरांनी आमचं स्वागत केलं खरोखर अर्थाने आणि तो अजगर तिथं आहे हे आम्हाला समजलं नसतं. जोपर्यंत इथं अशा ठिकाणी जेव्हा आपण टूर करतो त्यावेळेस असे टूर ॲडवायझर्स किंवा ट्रेकिंग ॲडवायझर्स जे असतात त्यांनी सोबत असणं फार गरजेचं आहे ह्याच्यातून मला सांगण्याचं आहे. आपण ट्रेकची ब्रँडिंग करतानाच म्हटलं होतं वासोडा जंगल ट्रेक म्हणून. बोटिंगचा प्रवास सुरू झाला, पहिल्यांदा आम्हाला गवा दिसला, नंतर अजगर दिसलं, मग आणखीन काही लोकांना साप दिसला. याचा अर्थ असा आहे की आम्ही पूर्ण जंगलातून ट्रेक करत आलेलो आहे. मस्त सगळेजण मजा केलेले आहेत. धन्यवाद.